पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. रहिवाशी भाग असतील किंवा बाजारपेठांमध्ये असं पाणी शिरलेलं आहे. पुढे वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मानोरा, मालेगाव, मंगळूरपीर यासोबतच जिल्ह्यातल्या सर्वच ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आणि या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. काढणीला आलेल्या खरीपाच्या उडीद, मूग तसंच तीळ या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. पावसाचा फटका कामरगाव परिसरातल्या पालामध्ये राहणाऱ्यांना बसला असून पावसाचं पाणी त्यांच्या झोपड्यांमध्ये घुसल्यानं त्यांचा संसार आता उघड्यावरती आलाय. अद्यापही अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे आपल्यासोबत जोडले गेलेत. किशोर, वाशिममध्ये खास करून पाला या भागामध्ये कशा यांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले ते दिसतंय, त्याचसोबत संपूर्ण वाशिमचा जर विचार केला तर कुठे कुठे सलग पाऊस आहे आणि उद्भवलेली स्थिती? इथं वाशिम जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सलग मुसळधार पाऊस पडलाय. हा जो पाऊस आहे हा जिल्ह्यातील जे सहाही तालुके आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात पडलाय. जे कामरगाव परिसर आहे त्यामध्ये जे पाल म्हणजे जे झोपड्या घालून असलेले जे मजुरी करणारे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पूर्ण वस्तीमध्ये पाणी घुसल्यामुळे त्या लोकांचा संसार उघड्यावर आला आणि त्यांना रात्रभर घराबाहेरच काढावं लागलं. तसेच धनज परिसरातील जो झोपडपट्टी आणि इतर भाग आहे त्या भागामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी घुसलंय. तसेच या पावसामुळे जे मूग आणि उडीदाची पिकं आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उडीद जे आहे तो सोंगून ठेवलेला होता कारण काढणी झालेला आहे आणि तो शेतामध्ये टाकलेला असल्यामुळे जे काही उडीद आहे तो काहीच हातात लागणार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. सध्या तरी किती नुकसान झालंय त्याचं अत्यंत सांगता येणार नसून प्रशासनाच्या पंचनाम्यानंतर हे कळणार आहे. शेता जी किशोर, आणि बाकी सखल भागांमध्ये जे काही पाणी साचलंय रहिवाशी भागांमध्ये असे भाग कोणकोणते आहेत की काल रात्रीपासूनच समजा जर पावसाचा जोर कायम आहे तर मग रात्रीत प्रशासनानं काही अलर्ट दिलेला होता का नागरिकांना? प्रशासनानं असा काही अलर्ट दिला नव्हता कारण नदीकाठच्या गावांनाच त्याचा धोका होता. मात्र जे काही सखल भाग आहे त्यामध्ये पाणी साचून काही घरांमध्ये पाणी घुसलंय. मात्र अशी काही दुर्घटना किंवा मोठी कॅज्युअलिटी झाल्याची अद्याप तरी माहिती नाही. प्रशासनानं केवळ जे नदीकाठचे गाव आहे अशा गावांना लावता. मात्र रात्रीच्या पावसामुळे अद्याप तरी जे काही नदी नाले दुथडी जरी भरून वाहत असले मात्र त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. किशोर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. वाशिम मध्ये सुद्धा सखल भागात काही पाणी साचलेलं आहे कारण रात्रीपासूनच पावसाचा जोर आहे त्यामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचं तर नुकसान होतच आहे. मात्र काही घरांना रहिवाशी भागात आणि काही दुकानांना सुद्धा या पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय. हे दृश्य आहेत पाला या भागातली जिथे अनेक झोपड्यांमध्ये हे पावसाचं पाणी शिरलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे या पावसासंदर्भातली याच संदर्भातली दृश्य किंवा बातम्या तुम्हाला पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा. यासोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा.